मित्रांनो, आता देशभरामध्ये वन नेशन वन राशन ही योजना पूर्णपणे सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपले नाव समाविष्ट आहे का हे कसे पाहायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। ॲप्लिकेशनचे नाव आहे मित्रांनो उमंग। हे जे काय उमंग ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे। मित्रांनो, हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे दिसून येते। आता मित्रांनो, हे जे काय ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन मी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले असल्यामुळे मी या ठिकाणी हे ॲप्लिकेशन डायरेक्ट या ठिकाणी ओपन करतो। मित्रांनो, हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसून येतात, एक रजिस्टर आहे आणि दुसरे लॉग इन आहे। जर मित्रांनो तुम्ही या ॲप्लिकेशन नवीन असाल तर या ठिकाणी रजिस्टर असे ऑप्शन दिसून येते। या रजिस्टर ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर पुष्ट करावा लागेल आणि त्यानंतर मोबाईल नंबर पुष्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक OTP मिळेल। त्या OTP मिळाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचे लॉग इन करता येते। मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर पुष्ट करावा लागेल। त्यानंतर मित्रांनो हा जो चेकबॉक्स दिसून येतो या चेकबॉक्सवर क्लिक करून रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल, त्या SMS मध्ये OTP दिलेला असेल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी पुष्ट करावा लागेल। मित्रांनो, हा जो OTP आहे हा OTP फक्त 30 मिनिटांसाठी व्हॅलिड असेल, त्यानंतर हा OTP बाद होऊन जाईल। मी या ठिकाणी OTP पुष्ट करून पुढे हे ऑप्शन दिसून येते, या ऑप्शनवर क्लिक करतो। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपले लॉग इन यशस्वीरित्या झालेले आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली या, खाली आल्यानंतर या ठिकाणी श्रेणी असे ऑप्शन दिसून येते। या श्रेणीवर एक या ठिकाणी रेशन कार्ड असे ऑप्शन दिसून येते, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर मित्रांनो पुन्हा एक ऑप्शन दिसून येते, अन्न व नागरी पुरवठा विभाग, या ठिकाणी पुन्हा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी वरच्या साईडला एक राष्ट्र एक शिधापत्रिका असे टायटल दिसून येते। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी वन नेशन वन रेशन ही स्कीम या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। आता खाली आल्यानंतर पहा सामान्य सेवामध्ये नंबर एकचे ऑप्शन दिसून येते, रेशन कार्ड तपशील पहा, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावे लागेल। त्यानंतर मित्रांनो परत एकदा खाली ऑप्शन पहा, सेवेला भेट द्या, या ऑप्शनवर परत क्लिक करूया। यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो राशन कार्ड नंबर आहे तो राशन कार्डचा ऑनलाईन नंबर या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल। तर मी या ठिकाणी उदाहरणासाठी एक राशन कार्ड क्रमांक प्रविष्ट करतो। त्यानंतर मित्रांनो तपशील तपासा, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। त्यानंतर मित्रांनो आपल्या राशन कार्डची संपूर्ण डिटेल्स आपल्याला या ठिकाणी मिळून जाते। या ठिकाणी तुमचा पूर्णपणे पत्ता दिसून येतो, त्यानंतर तुमच्या कुटुंबातील जे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांची यादी या ठिकाणी दिसून येते आणि त्या सदस्याचे जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड या रेशन कार्डला लिंक केलेले आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्यानंतर मित्रांनो कुटुंब प्रमुख असे जे काही नाते आहे ते नातेसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वन नेशन वन रेशन या योजनेमध्ये आपलं नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे आपल्याला अशा प्रकारे पाहता येते।